ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशन्नाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य आणि प्रमुख देवता असाव्यात। प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे, त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो। मित्रांनो, उद्या दिनांक 22 ऑगस्ट 2022, शालिवान शके 1944, संवत्सर शुभकृत, आयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास मित्रांनो श्रावण, पक्ष कृष्ण, वार सोमवार, नक्षत्र मृग नक्षत्र, सकाळी 7:41 आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, उद्याचा वज्र योग आहे, रात्री 11:40 सिद्धी योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, उद्याचे बव करण आहे, सायंकाळी 4:52 बालव करणाला आणि पहाटे दुसऱ्या दिवशी उद्या 6:08 कौलव करणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, उद्याची एकादशी तिथी आहे, दुसऱ्या दिवशी पहाटे उद्या 6:08 द्वादशी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र मिथुन राशीत असेल, रवी सिंह राशीत, गुरु मीन राशीत, तर शनी मकर राशीत असणार आहे। मित्रांनो, सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे, सूर्योदय सकाळी 6:23 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 असणार आहे। मित्रांनो, या वरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया। यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभू राज्ञा प्रवर्त मानस प्रमण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1944 प्रभादी षष्ठी सहस्रनामामध्ये शुभकृत नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे मृग नक्षत्रे वज्र योगे बव करणे दशमी शुभ तिथो मनुगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोम पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करिष्ये एवं इष्टलिंग पूजा करिष्ये। मित्रांनो, हा संकल्प आपण सकाळी 7:42 उपयोगात आणू शकता। यानंतर मात्र आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील पंचांगाचा आधार घ्यावा। मित्रांनो, मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त, पण मित्रांनो लक्षात घ्या, अमावस्या जवळ येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे मुहूर्त आता नाहीत मित्रांनो। यात साखरपुडा, टोहाळ जेवण, बारसे, जावळ काटे, गृहप्रवेश, तसेच उपनयन, विवाह, भूमिपूजन तथा पायाभरणी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा इत्यादी मुहूर्त आता नाही मित्रांनो। केवळ एक मुहूर्त आहे वास्तू शांतीसाठी, दिनांक 22 तारखेला आपण वास्तू शांती करू शकता।
इतर कोणतीही मुहूर्त आता नाही मित्रांनो। मित्रांनो वरील मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्याची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी। मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार व ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका। तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो। याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात। मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून नीटशी पाळल्या जात नाही मित्रांनो। परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो। मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण पाहूया। पंचांग शुद्धी उद्याचा चांगला दिवस आहे मित्रांनो। दिनविशेष स्मार्त एकादशी आहे मित्रांनो, जे शिवभक्त एकादशी व्रताचा आचरण करत असेल त्यांनी तंतोतंत नियमांचे पालन करून ही स्मार्त एकादशीचा उपवास करायचा आहे। मित्रांनो दिवसभरात आपण तिखट व मीठ खाऊ नका। दूध वा दुधाचे पदार्थ, फळ वा फळांचे रस किंवा गोड पदार्थ घरी बनवलेले असतील ते आपण घेऊ शकता मित्रांनो। आणि हरिवासर या काळाचा अंदाज घेऊनच आपण दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडायचा आहे मित्रांनो। मित्रांनो अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो, त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड करू शकणार नाही। राहुकाळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे। कृपया या काळात आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा मित्रांनो, ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला त्यामध्ये यश संपादन करता येईल मित्रांनो। मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते मित्रांनो, आपल्या नावे पुण्य जमा होते। कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो। लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथंच संपत आहे। आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा। तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शिवकल्याण। हरिओम शिवा महादेवा।